Oh,
दीक्षा दे भक्ता
जय का मानवीय धर्माचा उदय हो, मानवी जीवन ईश्वरमय व्हावे अशी आपल्या चरणी प्रार्थना। शिवम भवतु। हे भगवंता नारायण, आमच्या कुटुंबाच्या उद्धाराकरिता ज्या दिव्यपुण्यभूती स्वतःला अनेक तऱ्हेचा त्रास सोसून देखील परमेश्वरी जगत आहे, त्यांच्या उपदेशाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आम्हा सर्वांकडून यथोचित वर्तन घडते। आमच्या हातून घडलेल्या पातकाची व प्रमाणाची या क्षणापासून तरी पुनरावृत्ती न हो, बिकट आर्थिक व इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे वैतागून जाऊन आणि शुद्धमुळे किंवा कोणत्या समजुतींना बळी पडून आळसामुळे अथवा ज्ञानामुळे आमच्या मनात त्यांच्याविषयी जे काही अनुदार विचार आले असतील अथवा अनुदार उद्गार तोंडावाटे निघाले असतील किंवा त्यांच्या उद्देशाविरुद्ध कृती घडली असेल, त्या सर्वांबद्दल मी तुझी व त्या सर्वांची अनन्य भावाने क्षमा मागतो। आमच्या कुटुंबात सदैव सुख शांती समाधान व परस्परांविषयी जिव्हाळ्याचे प्रेम आणि भरपूर आनंद ही नित्य वास करो। तसेच तुझ्याविषयीची अचननिष्ठा आमच्यापैकी प्रत्येकाचे अंतःकरणात सदैव जागृत राहो। आमच्या राहिलेल्या आयुष्यात आमच्या हातून त्यांनी उरलेले निर्माण करावे अत्यंत उत्साहाने आणि यशस्वीरित्या पार करो व इतरही अनेक शत्रूचे प्रत्येकी मदत जेणेकरून त्या दिव्यपुण्यभूती आम्हावर सदैव संतुष्ट राहावं व तुझीही आमच्या कुटुंबावर अशीच अखंड कृपादृष्टी राहील असे घडून येऊ। हे प्रभो, आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आपापले कर्तव्य कर्म अहोरात्र पाळण्याची सूट दिली। पूर्वीच्या सत्कर्मानुसार आम्हापैकी काही व्यक्ती आज जरी सुख होईत असो तथापि पुढील जन्माची कर्तृत्व मनुष्याने याच जन्मी अति प्रयत्नाने करावी अशा तऱ्हेच्या तुझ्या नित्यशुद्ध वाचेने तू जगाला जो धडा करून दिला आहेस त्याला अनुसरून आणि उपकाराची भेट आपटाराने न होईल अशी स्मृती हे दयागुणा कुटुंबातील सर्व व्यक्तींना तुझे एवढीच मागणी तुझ्या चरणी अत्यंत लीन हो। मी कापड बघू